Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 16 about the chapter similarity. As you know, this is part of video lecture series about SSC Mathematics. I appeal all of you to subscribe my channel if you have not yet subscribed and take advantage of all these lectures. Okay, so in the previous lecture, we were discussing some solved problems from your textbook. Now we will be able to solve practice set 1.3. So we will begin with solving problems. Now consider first problem. See, to samjhun gya tani kay dilay ABC ha triangle hai na, ABC त्याच्यामध्ये त्यांनी दिले अँगल ए बी सी, म्हणजे इथला अँगल हा 75 अंशांचा आहे आणि अँगल ई डी सी हा जो आहे ना ई डी सी दॅट इज ऑल्सो 75 degrees. स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट. सी, या इथे खरे तीन ट्रायंगल्स आहेत ना, नाही दोनच ट्रायंगल्स आहेत. सो विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर and also write the similarity of these two triangles by proper one-to-one correspondence. तर आता तुम्हाला इथे असं म्हणता येईल, सी प्रॉब्लेम नंबर वन ऑफ प्रॅक्टिस सेट 1.3. डायग्रॅम इथे आहे, सो आय विल नॉट ड्रॉ डायग्रॅम अगेन, बट इन ट्रँगल डी सी ई, इन ट्रँगल डी सी ई आय एम रिफरिंग टू धिस फिगर डी सी ई, ओके, अँड ट्रँगल बी सी ए, अँड ट्रँगल बी सी ए, वॉट इज हॅपनिंग, ट्रँगल सॉरी इथे जो अँगल सी डी ई आहे, सी डी ई तसाच इथला सी बी ए, बरोबर ना. सो इट इज कॉन्ग्रुएंट, दिस इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी बी ए. Here I can say each measure 75, each has measure 75 degrees. आणि दुसरं काय म्हणता येईल बघा, हा जो अँगल आहे ना, आता बघा इथला अँगल कुठला, तर डी सी ई आणि इथला बी सी ए, बघा डी सी ई आणि बी सी ए हा कॉमन अँगल आहे, बरोबर ना. सो अँगल डी सी ई, डी सी ई इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी सी ए, वाय कॉमन अँगल, कॉमन अँगल. आय एम रिफरिंग टू धिस फिगर अगेन अँड आय एम टेलिंग आय एम नॉट ड्रॉइंग दॅट फिगर हिअर. म्हणजे काय झालं, करस्पॉन्डिंग अँगल्स बघा, इथला डी ला करस्पॉन्डिंग अँगल कुठला आहे, बी, ते कॉन्ग्रुएंट आहे. तसंच सी ला करस्पॉन्डिंग अँगल इथला सीच आहे, ते कॉमन अँगल आहे तो. सो बाय अँगल अँगल टेस्ट, बाय अँगल अँगल टेस्ट, ट्रँगल डी सी, ट्रँगल डी सी ई इज सिमिलर टू ट्रँगल बी सी ए. By angle angle test. So this is done. I hope you understood. Very simple. सर्वात महत्त्वाचं काय असतं, वन वन करस्पॉन्डन्स तुम्ही काय घेता. तुम्ही समजा हे चेंज केलं ना, इन्स्टेड ऑफ बी सी ए तुम्ही सी बी ए लिहिलं, तर मग इथला अँगल सी आणि इथला मग अँगल बी होईल, आणि सी आणि बी इक्वल आहेत असं नाही आहे आम्हाला दिलेलं. त्यामुळे इथे जर तुम्ही ए बी सी असं म्हणत असाल, तर इथे ई डी सी असंच म्हटलं पाहिजे, कारण ते करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत आणि त्यातला एक तर कॉमनच आहे, सी हा कॉमन आहे, बरोबर ना. असं ते नीट तुम्हाला करता आलं पाहिजे. सो वी हॅव टू समहाऊ ब्रिंग द सिच्युएशन इन विच वी विल बी एबल टू यूज द टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. वन इज सो यू यूज दॅट सिच्युएशन, वेन यू ब्रिंग दॅट सिच्युएशन, देन द प्रॉब्लेम बिकम्स व्हेरी सिम्पल. सो दिस इज द फर्स्ट प्रॉब्लेम, दॅट इज डन. कमिंग टू नाव सेकंड प्रॉब्लेम, आर दीज ट्रँगल्स इन फिगर 1.56 सिमिलर. आता हे दोन्ही काटकोन त्रिकोण दिसत आहेत आपणाला, पी क्यू आ, बघा हे 6, 8, 10 आहे, 3, 4, 5 आहे, आणि 6 आणि 3 म्हणजे आता करस्पॉन्डिंग साईड 6 ला इथली ती
बघा आपण कसं लिहिणार, सेकंड प्रॉब्लेम हा, वी आर ट्राइंग सेकंड प्रॉब्लेम फ्रॉम एक्सरसाइज 1.3। तर इथे तुम्हाला एक काटकोन, सॉरी हे मी काढण्यापेक्षा ती फिगर आहेच तिथे, वी विल नॉट ड्रॉ एनिथिंग लाईक दिस। पी क्यू आर बघा इथे काय होणार आहे, ट्रायंगल पी क्यू आर आणि इथे ट्रायंगल दुसरा कुठला घेणार आपण, एल एम एन, म्हणजे करस्पॉन्डिंग साईड्स काय होणार, इथली पी क्यू, इथली एल एम, नंतर मग इथलं क्यू आर, तसं इथलं एम एन, आणि जसं इथे पी आर तसं तिथे एल एन। मग आता पी क्यू अपॉन एल एम हे किती होणार बघा, पी क्यू 6 दिलंय, एल एम 3 दिलंय, 6/3 म्हणजे 2 होणार। त्याच्यानंतर क्यू आर अपॉन एम एन बघा, क्यू आर किती आहे, क्यू आर 8 आहे, एम एन 4 आहे, सो इट इज 8/4, सो इट इज 2। आणि तिसरं काय आहे, पी आर आणि एल एन, सो व्हॉट इज पी आर अपॉन व्हॉट इज एल एन, म्हणजेच पी आर अपॉन एल एन हा जो रेशो आहे तो पी आर 10 आहे, एल एन 5 आहे, त्यामुळे 10/5 ते 2 आलं। सो ऑल द रेशोज ऑफ करस्पॉन्डिंग साईड्स आर आयडेंटिकल, रेशोज आर इक्वल, कशाचे रेशोज, करस्पॉन्डिंग साईड्सचे, म्हणून हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत। कुठली टेस्ट वापरली आपण, एस 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 टेस्ट। सो काय लिहिलं पाहिजे, दिस इज हाऊ यू शुड राईट ट्रायंगल पी क्यू आर अँड ट्रायंगल एल एम एन, देअर करस्पॉन्डिंग साईड्स आर पी एम अँड एल एम, क्यू आर अँड एम एन, पी आर अँड एल एन, द रेशो पी क्यू अपॉन एल एम इज 2, क्यू आर अपॉन एम एन इज ऑल्सो 2, पी आर अपॉन एल एन इज ऑल्सो 2, सो बाय एस 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 टेस्ट वी विल डिक्लेअर फायनली दॅट ट्रायंगल पी क्यू आर इज सिमिलर टू ट्रायंगल एल एम एन, दिस इज द सोल्युशन टू दॅट प्रॉब्लेम। ओके, किती सोप्या गोष्टी आहेत बघा, आपण नीट अभ्यास केला पाहिजे, कन्सेप्च्युअली आपल्या गोष्टी मनामध्ये क्लिअर पाहिजे, कन्सेप्च्युअली तुम्ही क्लिअर आलात, क्लिअर झालात की मग मॅथमॅटिक्ससारखा सोपा विषय नाही, कारण मॅथमॅटिक्स हे लॉजिकल आहे, काहीही सांगायला इथे स्कोपच नाही आहे। मी नेहमी कंपॅरिझन करतो, मी मागच्या कुठल्या तरी एका लेक्चरमध्ये पण केलं होतं की दिस इज लाईक अ गेम ऑफ चेस, चेसमध्ये रूल्स असतात, हत्ती सरळ चालतो, उंट तिरपा चालतो, घोडा अडीच गरज चालतो, वजीर कुठल्याही दिशेने जाऊ शकतो, उंट फक्त तिरपा जातो, आणि त्याचा वापर करून मला विजय मिळवायचा आहे, त्याच्या व्यतिरिक्त मी काहीच वापरू शकत नाही। तुम्ही मनात आलं म्हणून हत्ती तिरपा चालवला, नाही चालणार। तसंच मॅथमॅटिक्समध्ये आहे, देर आर सर्टन रूल्स, तुम्ही ते आत्मसात करा, ते वापरा आणि आपल्याला आउटपुट पाहिजे ते मिळवा। जसं चेसमध्ये तुम्हाला विजय मिळवायचा असतो, तसं इथे एखादी गोष्ट सिद्ध करायची असते, एखादा प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करायचा असतो, मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मला काय काय नियम माहिती पाहिजेत, त्याचा चांगला अभ्यास असणं गरजेचं आहे। दिस मीन्स यू मस्ट बी हॅव्हिंग मास्टरी ओव्हर द थिअरी पार्ट ऑफ द थिंग्स दॅट यू आर लर्निंग। ओके, सो अशा गोष्टी वारंवार मी सांगत जात असतो, तुम्ही त्या विचारात घ्या, ठीक आहे। त्याच्यानंतर त्यातला तिसरा प्रॉब्लेम बघा, किती याच्यात प्रॉब्लेम्स आहेत, 9 प्रॉब्लेम्स आहेत फक्त। तिसरा प्रॉब्लेम बघा, हे पण काय आहे बघा, इथे त्यांनी सांगितलं आहे, ॲट शोन इन फिगर 1.57, ही फिगर, 2 पोल्स ऑफ द हाईट 8/4 मीटर आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड। बघा हा पोल आहे 8 मीटर उंचीचा, हा आहे 4 मीटर उंचीचा। ओके, इफ द लेंथ्स ऑफ द शॅडो ऑफ द स्मॉलर पोल, म्हणजे ही, ओके, स्मॉलर पोल, लेंथ ऑफ द शॅडो म्हणजे ही शॅडो ऑफ अ स्मॉलर पोल ड्यू टू सनलाईट इज 6 मीटर, म्हणजे ही त्याची शॅडो झाली, देन हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ द बिगर पोल ॲट द सेम टाईम, म्हणजे एक्सची व्हॅल्यू तुम्हाला विचारली। आता काय होणार बघा, पी आर आणि ए सी, आता ही फिगर आपण इथे काढूया, बेटर रफ का होईना पण मी काढतो ती फिगर। सी, हा असा एक ट्रायंगल आहे, हे असं एक आहे, दुसरा एक मोठा इथे हे आहे पोल आहे, हे आहे, आणि हा दुसरा ट्रायंगल आहे, याला आपण पी क्यू आर म्हटलं आहे, पी क्यू आर, आणि याला म्हटलं आहे आपण ए बी सी।
तुम्हाला दिलेलं आहे की हे आठ काय आहे, आठ मीटर आहे. दिस इज 8 मीटर्स, दिस इज 4 मीटर्स, देन दिस इज गिवन टू यू ॲज 6 मीटर, आणि हे किती मीटर असेल असं तुम्हाला विचार. हे किती मीटर असेल, दिस इज आस्क्ड, दिस इज द क्वेश्चन. मग इथे काय होतं आहे बघा, पी आर आणि ए सी आर टू पोल्स. बघा आपण इथे समजा असं लिहिलं, पी आर ए सी आर टू पोल्स. ओके, क्यू आर अँड बी सी, क्यू आर अँड बी सी आर देअर शॅडोज, आर देअर शॅडोज. रिस्पेक्ट आरई एस पी एवढंच लिहितो. आणि शॅडोज आर कास्ट ॲट द सेम टाइम. बघा, शॅडो ऑफ द बिगर पोल ॲट द सेम टाइम असं प्रश्नामध्येच विचारलेलं आहे, त्यामुळे शॅडोज आर कास्ट ॲट द सेम टाइम, शॅडोज आर कास्ट ॲट सेम टाइम. ओके, त्यामुळे आपणाला काय म्हणता येईल, हे दोन्ही जे ट्रँगल्स आहेत, कुठले ट्रँगल पी क्यू, पी क्यू आर, ट्रँगल पी क्यू आर आणि तो ट्रँगल दुसरा ए बी सी, दे आर सिमिलर. अँड वन्स दे आर सिमिलर, देअर करस्पॉन्डिंग साईड्स आर इन अ रेशो प्रपोर्शन. त्यामुळे मला काय लिहिता येईल, पी आर अपॉन ए सी, पी आर अपॉन ए सी, दिस विल बी क्यू आर अपॉन बी सी. वाय आय कॅन राईट इज बिकॉज करस्पॉन्डिंग साईड्स, बघा करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स आर इन प्रपोर्शन, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स आर इन प्रपोर्शन. म्हणजेच काय झालं, पी आर अपॉन ए सी आणि क्यू आर अपॉन काय आहे बी सी, हे प्रपोर्शनमध्ये असं. मग आता त्याच्यामध्ये काय झालं, बघा तुम्हाला ए सीची लेंथ दिलेली आहे, सो आय कॅन राईट क्यू आर अपॉन बी सी, बरोबर आहे पी आर अपॉन ए सी. सो पी आर किती दिलेलं आहे तुम्हाला, 4, सो 4 अपॉन ए सी 8, 4 अपॉन 8 इज इक्वल टू, इथे आता 6 दिलेलं आहे क्यू आर आणि बी सी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, त्यामुळे 6 अपॉन एक्स. सो दिस इज व्हेरी सिम्पल कॅल्क्युलेशन, 4x क्रॉस मल्टिप्लाय 8 × 6 = 48 आणि 4x बरोबर जर 48 असेल तर x बरोबर 12. सो 12 मीटर हे इथलं ह्याचं जे हे जे बी सी आहे, दिस विल बी 12 मीटर्स. ओके, सो द लेंथ ऑफ द शॅडो ऑफ द बिगर पोल इज 12 मीटर. काय विचारलंय बघा तुम्हाला शेवटी त्यांनी, वॉट वी हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ बिगर पोल. सो वी कॅन से शॅडो ऑफ बिगर पोल, शॅडो ऑफ बिगर पोल इज 12 मीटर्स. सी हियर वी आर युझिंग जॉमेट्री, हियर वी आर युझिंग कन्सेप्ट ऑफ सिमिलॅरिटी. मला समजा एक मोठा पोल आहे आणि त्याच्या शेजारी दुसरा छोटा पोल आहे, एकाच क्षणी मी त्यांच्या सावल्या मोजल्या, म्हणजे लहान पोलची सावली मोजली, मोठ्या पोलची खूप लांब आहे ती नाही मोजली, मी लहान पोलची मोजली. जर मला मोठा पोल किती उंच आहे आणि लहान पोल किती उंच आहे माहिती असेल, तर मला सिमिलॅरिटी ऑफ ट्रँगल्स हा कन्सेप्ट वापरून, हे दोन ट्रँगल सिमिलर आहेत आणि म्हणून मग त्यांच्या साईज प्रपोर्शनमध्ये असतील, त्याच्यामुळे ही सावली इतकी लांब आहे म्हणून ही सावली किती लांब आहे मला कॅल्क्युलेट करता येईल. सी दिस इज द युजफुलनेस ऑफ ऑल दीज रिझल्ट्स. नाहीतर आपल्याला असं वाटेल की हे कशासाठी मी प्रूव्ह करतो, कशासाठी मी पायथागोरस थिअरम प्रूव्ह केला, कशासाठी मी अपोलोनियस थिअरम प्रूव्ह केला, व्हॉट इज द यूज ऑफ लर्निंग सिमिलॅरिटी, डिफरंट टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी अँड ऑल सॉर्ट ऑफ थिंग्स. कारण त्याचा अशा प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये प्रचंड फायदा होतो आम्हाला. दिस इज अप्लाइड आस्पेक्ट ऑफ दिस मॅथमॅटिक्स दॅट वी आर लर्निंग. लक्षात घ्या,
तुम्ही म्हणाल सिबिल सायमल्टेनियस इक्वेशन्स आम्ही पेपर टूमध्ये शिकलो किंवा पेपर वनमध्ये शिकला, क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकला, स्टॅटिस्टिक शिकला, फायनान्शियल मॅथमॅटिक्स शिकला, या सर्वांचा युजफुलनेस लक्षात घ्या. व्हाय वी आर लर्निंग दिस? बिकॉज इट हॅज डायरेक्ट ॲप्लिकेशन्स इन रिअल लाईफ सिच्युएशन्स. ओके, इफ यू हॅव गुड नॉलेज ऑफ शेअर्स अँड करस्पॉन्डिंग थिंग्स, यू कॅन वर्क इन शेअर मार्केट, अर्न लॉट ऑफ मनी. व्हेनेवर यू हॅव टू इन्व्हेस्ट युअर इन्कम, देन म्युच्युअल फंड्स, राईट, फिक्स्ड डिपॉझिट्स, शेअर्स, दीज आर द ऑप्शन्स. नाव यू नो समथिंग अबाउट दॅट. सो व्हेनेवर यू नो समथिंग अबाउट दॅट, यू कॅन स्टडी एक्स्ट्रा अँड गेट बेटर नॉलेज ऑफ द सेम सब्जेक्ट अँड इट विल बी यूज्ड इन युअर लाईफ टू अर्न मनी ऑल्सो. त्यामुळे हे उगाच आपण शिकत नाही हो, त्याच्यामागे हे का शिकवत आहे आपल्याला, लोक शिकवत आहेत का, लोक हे आपल्याला शिकवत आहेत ते नीट समजून घ्या. ठीक आहे, सो दीज आर नॉट डिफिकल्ट प्रॉब्लेम्स टू अंडरस्टँड. आय एम शुअर दॅट दीज आर सिम्पल प्रॉब्लेम्स. ठीक आहे, मग आता याच्यानंतर आपण आणखी हा जो काय म्हणता येईल चौथा प्रॉब्लेम आहे त्याच्याकडे जाऊया आपण. चौथ्या प्रॉब्लेममध्ये डायग्रॅम कशी आहे बघा. सी देअर वी हॅव वन ट्रँगल, प्रॉब्लेम नंबर 4 वी आर टॉकिंग अबाउट 1.3. त्याच्यामध्ये काय आहे बघा, देअर इज वन ट्रँगल ड्रॉन. आय एम ड्रॉइंग रफ स्केच ए बी सी अँड देन फ्रॉम बी आणि फ्रॉम ए वरून बी सी वर परपेंडिक्युलर ड्रॉप केलेला आहे. इथे परपेंडिक्युलर आहे हा पॉईंट, आपण त्याने पी दिला आहे तुम्हाला, आणि बी वरून परपेंडिक्युलर ड्रॉप केला आहे हा पॉईंट क्यू दिला आहे. बघा त्याने काय दिलं आहे, इन ट्रँगल ए बी सी ए पी इज परपेंडिक्युलर टू बी सी, बी क्यू इज परपेंडिक्युलर टू ए सी. ओके, ऑल्सो वी आर गिवन बी पी सी, बी आणि सी यांच्यामध्ये पी आहे, तसंच ए क्यू सी, ए आणि सी यांच्यामध्ये क्यू आहे असं तुम्हाला दिलेलं आहे. तर तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे, किंवा देन प्रूव्ह दॅट ट्रँगल पी सी ट्रँगल सी पी ए सॉरी ट्रँगल सी पी ए सो दिस इज गिवन. ओके, मग तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे, काय दिलं आहे आणखी, सो प्रूव्ह दॅट, त्याने म्हटलं आहे प्रूव्ह दॅट ट्रँगल सी पी ए इज सिमिलर टू ट्रँगल सी क्यू बी. आय थिंक दिस इज व्हेरी सिम्पल, कारण हा सी हा जो वर्टेक्स आहे तो दोन्ही ठिकाणी कॉमन आहे, त्यामुळे आधी नीट लक्षात घ्या कुठले दोन ट्रँगल सी पी ए हा सी पी ए आणि दुसरा कोणता आहे सी क्यू बी, सी क्यू बी हे दोन ट्रँगल्स, मग सी हा कॉमनच आहे ना. आणि कसं झालं बघा, सी पी एमध्ये पी 90 आहे, सी क्यू बीमध्ये सी 90 क्यू 90 आहे, त्यामुळे तुम्हाला अँगल अँगल टेस्टचा वापर करून हे दोन्ही ट्रँगल सिमिलर आहेत हे सांगता येईल. करस्पॉन्डन्स तुम्हाला महत्त्वाचा आहे याच्यामध्ये सर्वात. मग तुम्ही कसं लिहायचं बघा, प्रूफ लिहिताना प्रूफ इन ट्रँगल सी पी ए अँड ट्रँगल सी क्यू बी व्हॉट इज हॅपनिंग, अँगल सी पी ए अँगल सी पी ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी क्यू बी. का सांगा, तर बोथ ऑफ 90 डिग्रीज, बोथ हॅविंग मेजर, बोथ विथ मेजर 90 डिग्रीज. आणखी काय लिहिता येईल मला, अँगल ए सी पी, अँगल ए सी पी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल, आता एकदा तुम्ही ए सी पी म्हटलं की इकडे काय म्हटलं पाहिजे, बी सी क्यू, अँगल B
बी सी क्यू. वाय दे आर कॉमन अँगल, दे बोथ आर सेम अँगल इज इन बोथ द ट्रायंगल्स, सो कॉमन अँगल. सो दॅट मीन्स वॉट, ट्रायंगल सी पी ए इज सिमिलर टू ट्रायंगल सी क्यू बी. Why we can say angle-angle test? ठीक आहे, मग त्याच्यामुळे काय होणार, निदान हे एक भाग सिद्ध झाला तुम्हाला की हे दोन ट्रायंगल त्यांनी सिमिलर आहेत असं दाखवायला सांगितलं होतं, दॅट इज डन. आता मला काय त्यांनी पुढे दिलंय बघा या प्रॉब्लेममध्ये, की त्यांनी असं सांगितलंय की ए पी जर 7 असेल, बी क्यू 8 असेल, बी सी 12 असेल तर ए सी काढा. काय काय दिलेलं आहे, ए पी इज 7 गिवन, त्याच्यानंतर बी क्यू 8 दिलेलं आहे, राईट, आणि काय दिलेलं आहे, ए पी 7 बी क्यू 8 बी सी 12 असं दिलेलं आहे, बी सी हे 12 दिलेलं आहे आणि तुम्हाला ए सी काढायचं आहे. व्हॉट इज ए सी? पण आता कसं आहे बघा, हे दोन ट्रायंगल तुम्ही इथे सिद्ध केलं ना, सी पी ए आणि सी क्यू बी हे सिमिलर आहेत, त्यामुळे त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स प्रपोर्शनमध्ये आहेत. त्यामुळे मी जर ए पी ही साईड घेतली तर ए पी अपॉन इथली बी क्यू, बघा हे ए पी म्हटल्यावर इथे बी क्यू, बी क्यू इट मस्ट बी इक्वल टू ए क्यू आहे, ए पी अपॉन बी क्यू मस्ट बी इक्वल टू इथलं ए सी अपॉन बी सी, ए सी अपॉन बी सी. वाय दिस? बिकॉज करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, हे त्याचं रिझन, हे प्रपोर्शनमध्ये असतात. मग ज्या किमतीतल्या त्या टाका, म्हणजेच तुम्हाला काय लिहिता येईल, ए पी म्हणजे 7 आहे अपॉन बी क्यू, ते तुम्हाला 8 दिलेलं आहे, सो 7 अपॉन 8 इज इक्वल टू इथे ए सी अपॉन 12. ए सी वी हॅव टू कॅल्क्युलेट, सी व्हॉट इज ए सी, दॅट इज आस्क. सो ए सी अपॉन काय म्हणतोय आपण इथे, बी सी, पण बी सी 12 दिलेलं आहे, बरोबर ना? त्यामुळे हे क्रॉस मल्टिप्लाय तुम्ही केलं की 7 × 12 म्हणजे 84 झाले, बरोबर 8 × ए सी, बरोबर ना? सो बाय क्रॉस मल्टिप्लाइंग यू गेट 8 × ए सी इज इक्वल टू 84. त्यामुळे ए सीची लेंथ किती आली, 84/8, म्हणजे कितीचा भाग लागेल बघा, 8 × 1 = 8, आणि मग काय झालं, 84/8 आधी किती बघा, 10×8 = 80, त्यामुळे 10.5 असं ते येणार. 10 भागलत की तुम्हाला 80 मिळाले आणि ते 4 उरले, 4 आणि 8 यांच्यात काय नातं आहे, 4/8 हे उरलं ना, 4/8 म्हणजे 0.5, सो फायनली इट इज 10.5. सो इन द फर्स्ट पार्ट ऑफ दिस प्रॉब्लेम वी वेर रिक्वायर्ड टू यूज द टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, आणि इन सेकंड पार्ट वी यूज दॅट टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ऑलरेडी यू प्रूव्ड दॅट टू ट्रायंगल्स आर सिमिलर, सो यू नो दॅट देअर करस्पॉन्डिंग साईड्स आर इन प्रपोर्शन, सम साईड्स देअर लेंथ्स वेर गिवन, रिमेनिंग वी कुड कॅल्क्युलेट by just mathematical arithmetic calculations. Okay, so I hope you understood whatever is discussed in this particular lecture. Okay, so we will continue in the next lecture. Again at the end I will appeal that if you have not yet subscribed to my channel, please subscribe the channel and take advantage of all these lectures. Thank you.